नाशिक शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये भर घालणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना नाशिक रोड आणि जयभवनी रोड परिसरात घडल्या होत्या. नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. उपनगर पोलीस आणखीन त्या प्रकरणाच्या तपासात मग्न आहेत, तर दुसरीकडे मात्र नाशिक रोड पोलिसांनी नाशिक रोड परिसरात घडलेल्या घटनेचा छडा लावत या प्रकरणी 48 तासांच्या आत संशयितांना ताब्यात घेतलंय. नाशिक रोड परिसरात एका डॉक्टरवर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटून अज्ञात पळून गेले होते. या प्रकरणाचा नाशिक रोड पोलिसांनी आता छडा लावलाय. एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या प्रकरणात सहभागी संशयित नाशिक रोड पोलिसांच्या गळाला लागलेत. विविध हत्यारं बाळगणाऱ्या टोळक्यांना नाशिक रोड पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. संशयितांची रवानगी आता पोलीस कोठडीत करण्यात आली. या कारवाईत नाशिक रोड पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक जिवंत काढतूस, तसंच एक मोबाईल फोन, एक कोयता आणि 2,500 रुपये रोख रक्कम असा एकूण 51,200 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू केलेल्या नवीन प्रयोगांना या निमित्तानं यश येताना दिसतंय. नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी नाशिक पोलीस दलाला गस्तीचं प्रमाण वाढवण्याचं आणि कोमिंग ऑपरेशन करून गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींना गजाआड करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय ही दृश्य नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या दृष्टीनं आत्मविश्वास निर्माण करणारी ठरत आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस ॲक्शन मोडवर असून पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली आहे. त्यानुसार संशयित शैलेश गोपीचंद सहारे व 21 वर्ष राहणार रेवगडे चाळ साई मंदिर पाटील गॅरेज मागे नाशिक रोड हा तक्षशिला शाळेजवळ मालदक्का परिसरात संशयितरित्या फिरत असून त्याच्याकडं बंदुकीसारखं हत्यार असल्याची माहिती मिळाली. पाटील यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना त्वरित सदर ठिकाणी जाऊन संशयिताला ताब्यात घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या. त्याच्या चौकशीमध्ये बिटको हॉस्पिटल नाशिक रोड येथे या डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या संशयित प्रणव प्रदीप इंगळे व 18 वर्ष राहणार म्हाडा बिल्डिंग गांधीधाम देवळाली गाव उपनगर शाहिद शौकत सय्यद राहणार शेख मंजिल टाउन हॉल शेजारी सत्कार पॉईंट देवळाली गाव आणि यज्ञेश उर्फ मॅडी ज्ञानेश्वर शिंदे राहणार चंदनवाडी सुभाष रोड नाशिक रोड आणि या गुन्ह्यातील फरार कलाम मंसुरी राहणार गुलाबवाडी मालदक्का रोड नाशिक रोड यांना दुर्गा गार्डनजवळ फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेला कोयता, एक मोबाईल तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे, प्रशासन विभागाचे पोलीस निरीक्षक राजू पाचोसकर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस हवालदार अनिल शिंदे, मोहन शिंदे, विशाल पाटील देवरे, संदीप बागल, विष्णू गोसावी, कुंदन राठोड, राकेश बोडके, जाधव कोकाटे यांच्या पथकानं ही कारवाई केली. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, उपायुक्त विजय खरात आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी या पथकाचं कौतुक केलंय. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक. तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.